Hello students. In our previous lecture, we have seen the attempts, the ideas of Sopis. Now today we will start the actual attempt. So according to Soapy, prison is a good place to escape from the cold. Before to start, I would like here Yatikani kupsaya. इंग्लिशमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो व्यवस्थित ऐकून घ्या यू विल अंडरस्टँड इट इझिली अकॉर्डिंग टू सोपी प्रिझन इज अ गुड प्लेस टू इस्केप फ्रॉम द कोल्ड बट हाऊ टू गो टू जेल दॅट इज द क्वेश्चन अँड ही नीडेड टू डू सम क्राईम ही बिगॅन टू थिंक ऑफ सम प्लान्स हिज फर्स्ट अटेम्प्ट वॉज टू ईट इन अ लक्झुरियस एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट

But his pant was old and dirty. His shoes were on. Street Broadway, the Fifth Avenue, met somewhere. Soapy first stood there. Now, crossing Broadway Street, he stood in front of an expensive, luxurious restaurant. The smart people wearing best.

सोपी केम आउट आणि त्याला अगदी व्यवस्थितपणे बाहेर हाकलून दिलं सोपी केम आउट ब्रॉडवे ही केम टू सिक्स्थ अवेन्यू प्लेस ही केम टू सिक्स्थ अवेन्यू प्लेस वेअर आता तिथे बघा ही सॉ अ ब्युटिफुली डेकोरेटेड शोकेस एक दुकान आहे त्या दुकानामध्ये काचाचं दुकान शोकेस केलेलं आहे खूप सुंदर असं दिसतं डेकोरेशन आहे लाइटिंग आहे तो काय करतो आता ही पिकड अप अ स्टोन अँड थ्रू ऑन द शोकेस ही पिकड अप अ स्टोन अँड थ्रू ऑन द शोकेस द ग्लास वॉज ब्रोकन पीपल केम हिअरिंग द टिंकलिंग साऊंड ऑफ द ब्रोकन ग्लास द कॉप केम I mean, the police came. Sopi stood there silently. Who did this? Where did he go? Who is the man? Sopi told that cop, Perhaps I have done this. Perhaps I have done this. Cop said, How come a wrongdoer or the offender be so cool in front of the cop? असं कसं शक्य आहे एखादा ऑफेंडर गुन्हा करणारा पोलिसाला इतकं निवांतपणे कसं बोलू शकतो पोलीस सस्पेक्टेड अनदर पर्सन हु वॉज रनिंग टू कॅच अ कार अँड पोलिसांनी दुसराच एक व्यक्ती कारच्या पाठीमागे पळत असलेला दिसला त्यांनी त्याला पकडलं म्हणजे त्याचा हा ही अटेम्प्ट फेल गेलेला आहे अगेन सोपी स्टार्टेड वॉकिंग हिज प्लान वॉकिंग हिज प्लान ऑफ गेटिंग अरेस्टेड गॉट टॉईस अनसक्सेसफुल दुसऱ्यांदा या ठिकाणी अनसक्सेसफुल झालेला आहे आता परत बघा अपोजिट <coughs> टू धिस रोड वन स्मॉल रेस्टॉरंट वॉज देअर वन कॅन इट वेल देअर बाय स्पेंडिंग लेस मनी आणखीन एक रेस्टॉरंट आहे तिथं आपण कमीत पैशात आपण पोटभर जेवू शकतो ही गॉट एंट्री इझिली इन दिस रेस्टॉरंट नो वन ऑब्जेक्टेड हिज एंट्री ही एट ॲज मच ॲज ही कुड द फूड ऑफ हिज चॉईस दॅन ही टोल्ड द वेटर ही हॅड नो मनी त्यानं त्याला जे पाहिजे त्याच्या चॉईसचं भरपूर असं खाल्लं आणि वेटरला सांगितलं की आता माझ्याकडं पैसे नाहीत माझ्या पॉकेटमध्ये पैसे नाहीत ही टोलड टू कॉल द पोलीस आणि त्यांनी वेटरला सांगितलं की पोलिसांना बोलवा आणि मला त्यांचं स्वाधीन करा हिअरिंग धिस टू वेटर्स थ्री हिम आउट ऑफ द रेस्टॉरंट सो जस्ट इग्नोर्ड हिम अँड ही स्टॉक सो पीज प्लान अगेन फ्लॉपड आता या ठिकाणी सो पीचा पुन्हा एकदा प्लान जो होता तो पुन्हा फ्लॉप झालेला आहे त्या वेटरने याला छान पद्धतीने याचा पाहुणचार केला आणि या ठिकाण हकलून दिलेला आहे आता परत ऐका ही वॉन्टेड टू बी अरेस्टेड ट्रूली खरंच त्याला अरेस्ट व्हायचं होतं कारण जस्ट फॉर द सेक ऑफ गेटिंग थ्री मंथ सेल्टर इन द जेल ही सॉ अ पोलीस हु स्टँड इन फ्रंट ऑफ अ मेडिसिन शॉप मेडिसिन किंवा ड्रग स्टोअरच्या बाजूला एक पोलिस थांबलेला आहे ही स्माइल्ड सीईंग सोपी टू बी टेकन आउट बाय द वेटर्स बट ही वेंट अवे पोलिसांना काहीही न म्हणता तो पोलीस नेऊन गेला बघितला याला वेटरने याला बाहेर फेकून दिलेलं आफ्टर सम वर्क सोपी अगेन बिगॅन टू हिट अ पाऊन आयडिया फॉर गेटिंग अरेस्टेड आता परत तो विचार करतोय की काहीतरी आपला आयडिया येईल आणि परत आपण अरेस्ट होता येईल ही he, आता परत आहे का स्टुडंट्स सोपी वॉज वॉन्डरिंग फॉय नो कॉप नो पोलीस वॉज अरेस्टिंग मी अगेन ही सॉ अ कॉप इन फ्रंट ऑफ अ थिएटर हॉल ही वेंट देअर अँड बिगॅन टू स्पीक लाऊडली डान्स मॅडली पीपल गॅदर टू सी हिम आता त्या ठिकाणी तो दारू पिलेला माणूस ज्या पद्धतीनं धिंगाणा करत असतो रस्त्यावरती लोक जमा होतात तसंच करायचं ठरवलं आणि त्याच पद्धतीनं तो ओरडतोय मोठ्याने बोलतोय पोलिसांनी लोक तिथं याला पाहायला जमा झाले बट कॉप सेड वी हॅव नो ऑर्डर्स टू से एनिथिंग टू कॉलेज बॉयज कन्सिडरिंग हिम अ कॉलेज बॉय आता पोलिसांना असं वाटलं की हा हार्टफोर्ड कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याला पकडण्याच्या किंवा काही बोलण्याच्या ऑर्डर्स आम्हाला नाही आहेत स्टुडंट्स आर एन्जॉईंग द पार्टी टुडे द पोलीस सेड वी आर अलाविंग दॅम टू मेक फन टुडे द कॉप कन्सिडर्ड हिम ॲज अ स्टुडंट ऑफ हार्टफोर्ड कॉलेज इन दॅट एरिया सोपी फेल्ट व्हेरी अपसेट आता पुन्हा सोपीला खूप वाईट वाटलं ही हॅज अ क्वेश्चन इन इज माइंड हाऊ कॅन ही गो टू आयलँड विंटर होम देन देट स्टुडंट सोपी स्टार्टेड वॉकिंग अगेन सोपी सॉ अ मॅन स्मोकिंग इन अ शॉप त्याला एका शॉपमध्ये स्मोकिंग शॉप जे असतात तिथं एक माणूस स्मोकिंग करत असताना पाहतो हा हीच आम्ब्रेल मेड ऑफ सिल्क वॉज केप्ट नियर द डोअर आणि त्याच्याकडे जी एक सिल्कपासून बनवलेली आम्ब्रेल्ला आहे ती दरवाजाच्या मधल्या बाजूने ठेवलेली आहे सोपी काय करतो हळूच तिथं जातो सोपी टूक दॅट आम्ब्रेल्ला अँड बिगॅन टू वॉक त्याच्या अम्ब्रेलला तो घेतो आणि तिथून निघून जातो तो माणूस द मॅन फॉलोड सोपी अँड आस्कड

यू माइट बी द राईट ओनर ऑफ दिस अंब्रेल्ला प्लीज फरगिव्ह मी अँड गेट युअर अम्ब्रेल्ला बॅक सोपी स्टार्टेड वॉकिंग टुवर्ड्स द इस्ट आता तो माणूस पोलिसांना बोलवत नाही कारण ती छत्री त्याचीही नसते ती छत्री ती अंब्रेल्ला त्याला सकाळीच रेस्टॉरंटमध्ये सापडलेली आहे त्याच्यामुळं तो परत त्याला म्हणतो की कदाचित तुम्ही ओळखला असाल ही छत्री तुमचीच असेल तर तुम्ही ती छत्री घेऊन जाऊ शकता परत सोपीचा प्लॅन हा फेल झाला सोपी स्टार्टेड वॉकिंग टुवर्ड्स ईस्ट तो ईस्टच्या दिशेने सोपी आता चालायला लागतो ईस्टवर्ड पीपल वेअर रिपेअरिंग द रोड ही थ्री दॅट आम्ब्रेलला इनसाइड द एक्सकॅवेशन बिसाईड द रोड खड्ड्यामध्ये रोडचं काम चालू आहे तिथे खड्डा आहे त्या खड्ड्यात हा छत्री फेकून देतो ही स्टार्टेड थिंकिंग फाय वॉज ही नॉट कन्सिडर्ड ॲज रॉंग आता ह्याला प्रश्न असा पडतो की मला चुकीचं का ठरवत नाहीत मला का अरेस्ट केलं जात नाही ही वूड ही हाऊ ही वूड गो टू द प्रिजन देन फॉर सेल्टर दॅट इज द क्वेश्चन सॉरी ही वॉज वॉकिंग अँड वॉकिंग केम टू अ प्लेस ही बिगॅन टू एक्सप्रेस हिज अँगर ऑन द कॉप्स तो काही प्रश्न काय म्हणतो बघा आता आय एम आय वर्थलेस कान टाय कमी क्राईम कांत आय बी अरेस्टेड ही थॉट ऑफ रिटर्निंग टू हिज प्लेस दॅट इज पार्क आता तो एवढा विचार करतो आणि शेवटी आपापल्या पार्कमध्ये जाण्याचा विचार करतो सडनली ही सॉ अ चर्च अँड ओल्ड चर्च ही सॉ थ्रू द विंडो त्याला एक चर्च दिसतो खूप जुना असा ओल्ड चर्च आहे आणि त्या चर्चच्या लहानशा विंडोमधून खिडकीमधून तो मध्ये पाहतो काय दिसतं अ ब्युटिफुल पर्पल कलर्ड लाईट And again, a musical instrument was being played inside the church. Musical instrument वरती काई तरी वाजोल जाते. It seemed Sunday prayers practice was going on. Sophie was, चबबत चबबत practice अगरी anthem तरी आही तरी आही तरी प्राथन अमन ली जाते. Sophie was motivated. That tune was beautiful, melodious. इट वॉज अ pleasant टू hear सो पी बिकम इमोशनल ही स्टुड स्टील टू हिअर मेलोडी होल्डिंग द आयर्न फ्रेम तो त्याच ठिकाणी उभा राहतो त्या फेन्सच्या बाजूला आयर्न फ्रेम आहे तिथंच फेन्स आहे थांबतो आणि ते ऐकतो मधलं म्युझिक ब्युटिफुल ट्यून ऑफ द सॉन्ग इट वॉज नाईट देन आता ते ऐकत असतानाच रात्र होते आता सोपीला या ठिकाणी काय होतं बघा इट वॉज अ लिट नाईट नो व्हेकल ऑन द रोड व्हेरी लेस पीपल वेअर अराउंड अ सायलेंट इव्हनिंग बर्ड्स वेअर अल्सो इन द नेस्ट सोपी बिकम नॉस्टॅलजिक आता सोपीला त्याचा भूतकाळ आठवतो हो त्याचा पास्ट आठवतो आणि आठवल्यामुळं तो नॉस्टॅलजिक होतो शांतता आहे रात्र आहे रस्त्यावरती कोणीच नाही he began to recall his past he remembered his mother he remembered his friends he remembered the rose garden of his childhood he had lots of hopes in those days he had dreams in his eyes for future but now where are those dreams what is about his present life जस्ट अ मॅन विथ नो होप आता तो असा माणूस आहे ज्याला होप्स नाही आहेत तो स्वतःलाच बोलतोय स्वतःशीच तो बोलतोय आता जस्ट अ मॅन विथ नो सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला कुठलंच येम नाही सेल्फ रिस्पेक्ट नाही ॲस्पिरेशन नाही नो सेल्फ डिपेंडन्स लिव्हिंग फॉर नो कॉज का जगतोय माहीत नाही कशासाठी जगतोय माहीत नाही असं याचं आयुष्य आहे जस्ट लिव्हिंग अँड स्पेंडिंग डेज आलेला दिवस तसाच निघून जातो आहे ही फेल्ट व्हेरी सॅड त्याला खूप दुःख झालं ही बिकेम होपफुल आणि त्या म्युझिकमुळं त्या चर्चच्या प्रेयरमुळं सोपी बिकम एनर्जेटिक हॅविंग हर्ड द ब्युटिफुल मेलोडी ही बिकेम ॲक्टिव्ह ही थॉट ऑफ लिव्हिंग विथ ऑनर सेल्फ रिस्पेक्ट डिग्निटी याला असं वाटलं की आपणसुद्धा एक रिस्पेक्टफुल आयुष्य जगलं पाहिजे आपल्याला पु सुद्धा ऑनर असला पाहिजे सेल्फ रिस्पेक्ट असला पाहिजे डिग्निटी असली like पाहिजे ही थॉट ऑफ लिव्हिंग लाईक अ मॅन ऑफ सेल्फ डिसिप्लिन्ड पर्सन द म्युझिक मोटिवेटेड हिम म्हणजे मगाशी आपण आईस ब्रेकरमध्ये पाहिलं एखादं म्युझिकसुद्धा माणसाचं पर्सनल आयुष्य कसं बदलू शकतं ते बघा त्याचं उत्तम उदाहरण हे आहे ही थॉट ऑफ फायंडिंग अ जॉब आता त्यानं ठरवलं की एक जॉब शोधायचा त्याला फार पूर्वी आणि दुसऱ्या दिवशी शहराकडे निघून जायचं कोणाला भेटायला तर एक बिझनेसमॅन होता त्या बिझनेसमॅननं याला ड्रायवरचा जॉब ऑफर केलेला होता आणि ड्रायवरचा जॉब घ्यायचा आणि तो व्यवस्थित जीवन जगायचं स्टुडंट्स जस्ट दॅट टाईम आता त्याच वेळेला तो त्या चर्चच्या बाहेर उभं राहून हे सगळं थिंकिंग करतोय आणि त्याच वेळेला काय होतं बघा just that time someone caught hold of soapy's hands and asked him, what are you doing here? soapy saw that was a cop, a police. soapy answered, i'm doing nothing. the cop arrested him. soapy was condemned for wandering aimlessly इन द सिटी ॲट नाईट सोपीला का पकडण्यात आलं होतं कारण एमलेसली संध्याकाळी रात्रीच्या वेळेला रस्त्यावरती तो फिरत होता आणि नेक्स्ट मॉर्निंग द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट पोलिसाचं जे कोर्ट आहे त्या कोर्टातला जो न्यायाधीश आहे त्यांनी याला काय केलं ऑर्डर फॉर थ्री मंथ्स इन प्रिझनमेंट ऑफ सोपी तीन महिन्यासाठी त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं स्टुडंट्स दिस इज अॅन आयरोनिक एंडिंग आता ॲक्च्युली ही आयरोनिक एंडिंग या स्टोरीची झालेली आहे आता सुरुवातीपासून त्याची जी इच्छा होती की तीन महिने आपण जेलमध्ये जायला पाहिजे तीन महिन्यासाठी आपण सेल्टर तिथं मिळवायला पाहिजे खायला मिळेल प्यायला मिळेल राहायला मिळेल सगळ्या गोष्टी मिळतील नो टेन्शन नो वरीज त्याची इच्छा या ठिकाणी पूर्ण झाली पण याची इच्छा नसताना त्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आता शेवटी बघा द स्टोरी इन्क्लूड्स अ सेटिंग इन अ न्यूयॉर्क सिटी धीस स्टोरी डिपिक्ट स्टेट ऑफ माइंड ऑफ अन ऑर्डिनरी मेंबर इन द सोसायटी एका कॉमन माणसाचं स्टेट ऑफ माइंड कसं असतं ते दर्शवलेलं आहे स्टुडंट्स इन दिस स्टोरी द आयरनी इज दॅट आयरनी म्हणजे विडंबन काय याच्यामध्ये बघा जस्ट व्हेन सोपी रिअलायजेस ही वॉन्ट सम बेटर लाईफ ज्यावेळेला त्याला कळालं की आपल्याला एक चांगलं आयुष्य जगायचं आहे ही इज अरेस्टेड अँड सेंटेन्स टू एक्झॅक्टली व्हॉट ही विश्ड फॉर इन द बिगिनिंग सुरुवातीला त्याची इच्छा होती तेवढ्याच महिन्याची त्याला सजा झाली दॅट इज थ्री मंथ्स स्टे इन द प्रिझन स्टुडंट्स ओ हेनरीज मॉरल मॅसेज कम्स टू लाईफ कुठला आहे बघा मॉरल मॅसेज एव्हरी पर्सन हॅज अ स्टोरी इवन द होमलेस मॅन ऑन द स्ट्रीट हॅज अ हिस्ट्री रस्त्यावरती फिरणारा एखादा होमलेस माणूस असेल त्याला सुद्धा काहीतरी हिस्ट्री असते दॅट डज नॉट इन्क्लूड हिज करंट स्टेट ऑफ अफेअर्स दॅट डज नॉट इन्क्लूड हिज करंट स्टेट ऑफ अफेअर्स इवन दो वी डोंट नो हाऊ ऑर फाय सोपी बी होमलेस वी डोंट नो आपल्याला माहिती नाही की सोपी होमलेस का झाला पण त्याच्या पाठीमागं काहीतरी हिस्ट्री असायलाच पाहिजे इतिहास असायलाच पाहिजे स्टुडंट्स द कॉप रिप्रेझेंट्स द लॉ ऑफ द कंट्री कॉप रिप्रेझेंट्स द लॉ ऑफ द कंट्री अँड द अंथम रिप्रेझेंट्स सोप इज डिझायर टू रिफॉर्म अशा पद्धतीनं या ठिकाणी आयरोनिक एंडिंग या स्टोरीची या गोष्टीची या ठिकाणी झालेली आहे गो थ्रू द व्हिडिओ अगेन अँड अगेन लिसन इट you will easily understand the attempts of soapies to get arrested and to take a shelter for three months thank you very much